नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या सिंधुदुर्ग जिल्हा बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। सध्या महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही। जोपर्यंत कोरोनाचा धोका टळत नाही तोपर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वर्ग भरणार नाहीत, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडी येथे स्पष्ट केले। नाणार प्रकल्प होणार नाही, शिवसेनेसाठी नाणार हा विषय संपल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच सावंतवाडीतील सर्व कामांची उद्घाटने भूमिपूजने आम्हीच करणार आहोत, असेही त्यांनी बजावले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात 79 जणांनी कोरोनावर मात केली, त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 230 झाली। नव्याने 11 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली। जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णसंख्या वाढली होती, बरे होण्याचे प्रमाणही कमी झाले होते, मात्र आता पुन्हा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले। महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ वेंगुर्ले शाखेच्या अध्यक्षपदी श्रीकांत रानडे तर कार्यवाहपदी नित्यानंद आठलेकर यांची निवड करण्यात आली। साई मंगल कार्यालयात मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली। यावेळी मंडळाच्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन करण्यात आले। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर प्रदेश काँग्रेसतर्फे ताकद दिली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी कणकवली येथे सांगितले। या निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले भटवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी वेंगुर्ले तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावंतवाडी तालुक्यातील कास येथील देवी माऊलीच्या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माऊली मंदिर परिसरात तहसीलदारांनी 144 कलम लागू केले। पंडित आणि भाईप या दोन्ही गटांना जत्रोत्सव साजरा करण्यास बंदीचे आदेश तहसीलदारांनी दिले। त्यानुसार बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। काश्मीरबाबत वादग्रस्त विधान करणारा पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तर याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलने रविवारी कुडाळचे दहन केले। गेले 2 दिवस देवगड तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने पर्यटनस्थळे भरली आहेत। कुणकेश्वर, तांबळडेक, ऐतिहासिक किल्ले विजयदुर्गसह देवगडमधील समुद्र किनारे पवनचक्की गार्डन येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते। यंदाचे वर्ष कोरोनाच्या दहशतीखाली गेले तरी या वर्षाच्या अखेरीस आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे एन्जॉय करण्यासाठी पर्यटक कोकणात वळले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभरात्री।